पुढील बातमीकडे ऐन विधानसभेच्या तोंडावर आजी माजी गृहमंत्र्यांचा वाद हा आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पुस्तकाचं लवकरच प्रकाशन होणार आहे आणि त्यामुळे फडणवीस आणि देशमुखांमध्ये वाद विकोपाला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. डायरी ऑफ होम मिनिस्टर पुस्तकातून खळबळजनक गौप्यस्फोट. गृहमंत्र्यांच्या डायरीत दडलंय काय? महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी एक पुस्तक लिहिलंय. अनिल देशमुख 14 महिने तुरुंगात राहिले असून तुरुंगात असतानाच त्यांनी हे पुस्तक लिहायला घेतलं होतं. डायरी ऑफ होम मिनिस्टर असं या पुस्तकाचं नाव असून हे पुस्तक हिंदी, इंग्रजी आणि मराठी अशा तीनही भाषांमध्ये प्रसिद्ध केलं जाणार आहे. अनिल देशमुखांनी हे पुस्तक लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचं म्हटलं असून त्यांनी याबाबतचं ट्विटही केलंय. दरम्यान अनिल देशमुखांविरोधात प्रकरण नेमकं काय होतं पाहूया. मविया सरकारमध्ये अनिल देशमुख गृहमंत्री होते. सचिन वाझेसह कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. देशमुखांना नोव्हेंबर 2021 मध्ये अटक झाली. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडी करून 12 तास चौकशी झाली. सचिन वाझेनं अनिल देशमुखांवरही आरोप केले होते. तर पुस्तकात काय असणार याचीच सर्वांना उत्सुकता आहे. डायरी ऑफ होम मिनिस्टर असं या पुस्तकाचं शीर्षक आहे. 100 कोटींच्या आरोपांवर भाष्य करण्यात आल्याची शक्यता आहे. 14 महिन्यांच्या तुरुंगातील किस्से असल्याची माहिती आहे. अँटिलिया प्रकरणी नव्यानं भाष्य असण्याची शक्यता आहे. सचिन वाझे, मनसुख हिरेन, परमबीर सिंग प्रकरणावर भाष्य असण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकी दरम्यान पुस्तक येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होणार असल्याची माहिती मिळते. खोटे आरोप लावून मला जेव्हा फसवण्यात आलं होतं आणि त्यानंतर मी 14 महिने तुरुंगात होतो, त्यावेळेस मी तुरुंगात असताना पुस्तक लिहिलं होतं, ते लवकरात लवकर आता बाजारात येणार आहे. दी डायरी ऑफ होम मिनिस्टर हे पुस्तक येणार आहे. ते बाजारात आल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये अनेक गोष्टी त्यामध्ये ज्या घडल्या त्या माहीत पडतील. अर्थात पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आरोपांचे नवे बॉम्ब फुटणार एवढं नक्की. त्यामुळे फडणवीस आणि देशमुखांमधील वाद आणखी वाढण्याचीही शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.